यशाची पहिली पायरी म्हणून आपण 10वीला ओळखतात. अभ्यास व कोचिंगसाठी वर्षभर 10वीचे विद्यार्थी बिझी असतात. मात्र पारोळ्यातील कुमुद ईश्वर बारीच्या बाबतीत मात्र हे सगळे करताना लहान वयात घरची जबाबदारी ही आली आणि तिने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 10वीत उत्तुंग यश मिळवले व चहा विक्रेते वडिलांचे स्वप्न पूर्ण करत ध्येयपूर्तीकडे वाटचाल केली. आणि आता पुढच्या पायरीवर जाऊन स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने तिची पुढची वाटचाल सुरू झाली आहे. सामान्य परिस्थिती. घरात सर्वजण अशिक्षित, त्यात वडील चहा विक्रेते, आई आजी हे शेतात राब राब राबतात. आणि अशा परिस्थितीत NES हायस्कूलची विद्यार्थिनी कुमुद ईश्वर बारी हिने 10वीच्या परीक्षेत 94.20 गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. कुमुदने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाने तिच्या कुटुंबाचा सन्मान याने वाढला असून कुमुदला अभ्यासासाठी घरात पूरक वातावरण नव्हते. आई वडील कामाला निघून गेल्यावरती घरातील सर्व कामे आटपून शाळा करीत आणि अभ्यासाला जो वेळ मिळेल त्या वेळेत अभ्यास कुमुद करीत होती. कुमुदच्या मेहनतीला फळ आले. कुमुदला ह्या यशाबाबत विचारले असता ती म्हणाली की घरात वातावरण नसताना मी ते तयार करीत, वेळेचा सदुपयोग करीत मन लावून अभ्यास केला व आई वडिलांनी एवढी मेहनत घेऊन आपणही काहीतरी केले पाहिजे असा निश्चय केला आणि यश मिळवले. मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे IPS होण्याचे स्वप्न आहे असे तिने यावेळी शौर्य मराठीशी बोलून दाखवले. नमस्कार, मी कुमुद ईश्वर बारी. मला 10वीला 94.20% मिळाले. हे खरं तर माझ्या आई वडिलांमुळे होऊ शकलं. मी 1 ते 7 मराठी मीडियमला, म्हणजेच आपल्या पारोळ्यातील एका मिडल क्लास स्कूलमध्ये होती, म्हणजे साने गुरुजी स्कूलला होती. तिथले प्रिन्सिपल वगैरे आणि स्पेशली म्हणजे तिथले एक शिक्षक होते AR पाटील सर, त्यांनी मला पहिलीपासूनच खूप सपोर्ट केलं. ते नेहमीच पूर्वीपासूनच माझ्या पप्पांच्या टचमध्ये होते, म्हणून त्यांनी माझ्याकडे इतरांपेक्षा खूप जास्त लक्ष दिलं आणि त्यांच्या कॉन्फिडन्समुळेच मी आता 10वीला 94.20% मिळवू शकली. सो म्हणजे याच्यासाठी मी फक्त माझ्या पॅरेंट्सला आणि ज्या शिक्षकांनी मला सपोर्ट केलं त्यांनाच थँक्यू म्हणू इच्छिते. जसे की 8वीपासून मी NES गर्ल्स हायस्कूलमध्ये ॲडमिशन घेतली. तिथे शिरोळे सर व इतर शिक्षक, म्हणजे विराडे सर, खेळणार सर व शिक्षक व शिक्षिकासुद्धा होत्या, त्यांनी मला खूप सपोर्ट दिला. 8वीत मी तिथं 3rd आली. 9th पण मला 3rd नंबर मिळाला, बट 10वीमध्ये अजून जास्त प्रयत्न केल्यामुळे मी 1st आली. म्हणून मला त्या शिक्षकांनाही थँक्यू म्हणावेसे वाटते की त्यांनी माझ्यावर जास्त लक्ष दिले आणि मी 94.20% मिळवू शकली. याच्यासाठी मी जास्त काही प्रयत्न केले नाही, पण तरी जेवढे केले ते मनापासून, म्हणजे जास्त अभ्यास न करता जेवढं महत्त्वाचं आहे, शॉर्ट बट स्वीट म्हणतो ना आपण, त्याप्रमाणे मी प्रयत्न केला व 94.20% मिळवले. याच्यासाठी मी माझ्या पॅरेंट्सला व माझ्या शिक्षिका यांना, तसेच ज्यांनी मला गाईड केलं, म्हणजेच निकम मॅडम, त्या खरं तर माझ्या फ्रेंड, माझी एक मैत्रीण आहे, त्यांची आई, त्यांच्यामुळे मला जास्त उत्सुकता लाभली आणि त्याच्यामुळेच मी 94.20% मिळवू शकली. म्हणून ज्यांनी सर्वांनी मला सपोर्ट केलं, जे नेहमी माझे आयडल होते आणि आहेत आणि पुढे पण राहतील, त्यांना धन्यवाद.